नमस्कार श्री स्वामी समर्थ, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तर आज हरतालिका व्रत आहे। हरतालिकेचं व्रत हे आपल्याकडे कुमारिका तसे सुवासिनी महिला करत असतात। सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करत असतात, तसेच कुमारिका त्यांना चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत करत असतात। तर आजच्या या व्रताची पूजेची मांडणी कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार। अगदी साध्या पद्धतीने घरातल्या साहित्यात आपण ही पूजेची मांडणी करणार आहोत। मी सुद्धा पूजेची मांडणी करणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ही पूजेची मांडणी कशी करायची हे सुद्धा सांगणार। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर अगोदर तुम्हाला जिथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची। तिथे आपल्याला स्वस्तिक काढून त्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यावर आपल्याला चौरंग किंवा पाट मांडायचा आहे। आता यावर आपल्याला एक कपडा अंथरून घ्यायचा आहे। तर काही ठिकाणी कपडा अंथरतात आणि काही ठिकाणी शिवपिंड ही वाळूची तशीच काढली जाते। तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करा। तर सर्व साहित्य मी इथे गोळा करून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला सारखं सारखं पूजा करताना उठावा लागत नाही। तर सर्व साहित्य या प्रकारे तुम्हीसुद्धा गोळा करून घ्यायचं आहे। कुठल्याही सेवेची सुरुवात आपण पहिल्यांदा दीप प्रज्वलित करून करत असतो, त्यासाठी इथे मी नागलीचं पान घेतलं आहे, त्यावर थोड्या अक्षता ठेवल्या आहे आणि त्यावर हा दिवा लावून घेतला आहे। तुम्ही जर का दिवा चौरंगावर किंवा पाटावर ठेवणार असाल तर तुम्हाला फक्त तिथे अक्षता ठेवून दिवा लावून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे। आता आपल्याला दिव्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि एक फूल व्हायचं आहे। तर अशा प्रकारे सगळ्यात अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला गणपतीची पूजा करायची असते। त्यासाठी इथे मी एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी घेतली आहे। यावर आपल्याला 3 वेळा पाण्याने, 3 वेळा दुधाने आणि पुन्हा 3 वेळा पाण्याने जलाभिषेक करायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला गणपतीची सुद्धा स्थापना करायची आहे। तर गणपतीला अभिषेक करताना ओम गण गणपतये नम, ओम गण गणपतये नम करत आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे। आता मी गणपतीला उचलून घेतलं आहे, कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं। यानंतर चौरंगावर मी विड्याचं पान मांडलं आहे, आपल्याला जोड पान मांडायचं आहे। त्यावर 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आणि त्यावर आपल्याला गणपतीची स्थापना करायची। गणपतीला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षता व्हायचं आहे, लाल फूल असेल तर लाल फूल व्हायचं आहे, दुर्वा असेल तर दुर्वासुद्धा व्हायचं आहे आणि आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर इथे मी वाळूची शिवपिंड तयार करून घेते। तुमच्याकडे जर का वाळूने शिवपिंड बनवत नसेल तर तुम्ही रेडीमेड जी आहे ती आणली तरी चालेल। आमच्याकडे वाळूने शिवपिंड बनविली जाते। त्याचप्रमाणे समोर मी नंदीचं प्रतीक एक काढून घेते, हे सुद्धा आपल्याला वाळूनेच काढून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी पार्वतीच्या सख्या, 2 सख्या असतात, त्यांचं प्रतीक काढून घेते। बाहेर आपल्याला दुकानामध्ये शॉपमध्ये सख्यांची प्रतिमासुद्धा विकत भेटते, तुम्ही जर का ती प्रतिमा किंवा मूर्ती आणली तरी चालेल। त्यानंतर पार्वतीची आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे। पार्वती मातेच्या स्थापनेसाठी आधी अगोदर चौरंगावर थोड्या अक्षता घालायच्या आणि त्यावर पार्वती मातेची मूर्ती ठेवायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला जोड पाण्याचे 5 विडे ठेवून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जर का 5 विडे ठेवत नसेल तर काही ठिकाणी 2 विडेसुद्धा ठेवतात, तुम्ही 2 ठेवले तरी चालतील। यावर आपल्याला सुट्टे पैसे ठेवायचे आहे आणि त्यावर सुपारी मांडून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याला हळकुंड, खारी, खोबरं, बदाम हे सुद्धा यावर ठेवून घ्यायचं आहे। सर्व विड्यांना आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, त्यावर अक्षता वाहून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे आपल्याला 5 फळं जी असतात ती मांडायची आहे। तुम्ही 5 फळं एका प्लेटमध्ये ठेवली तरी चालतील किंवा अशा प्रकारे ठेवली तरी चालतील। तर इथे मी फळेसुद्धा ठेवून घेतली आहे। आज ही पूजा आपण अगदी सोप्या पद्धतीने करतो आहे। त्यानंतर आपल्याला जल अभिषेक करून घ्यायचा आहे, आपल्याला पार्वतीला शिवपिंडीला जल अभिषेक करून घ्यायचा आहे। तर इथे आपण पिंडीला जल अभिषेक करू शकत नाही, त्यासाठी इथे मी फुलांनी पहिल्यांदा पाण्याने नंतर दुधाने जल अभिषेक करून घेतला आहे। यानंतर आपण शिवपिंडीला भस्म लावून घेणार आहोत। शिवपिंडीला हळदी कुंकू कधीही वाहू नये, अशा प्रकारे जो भस्म असतो तो तुम्ही लावा किंवा चंदन लावलं तरी चालेल। सख्यांना आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे, त्याचप्रमाणे पार्वती मातेला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। थोड्या अक्षता व्हायच्या आणि यानंतर आपल्याला फूल ठेवून घ्यायचं आहे। शिवपिंडीवर आपल्याला पांढरं फूल वाहून घ्यायचं आहे, त्याचप्रमाणे थोड्या अक्षता व्हायच्या आहे। सख्यांनासुद्धा फूल वाहून घ्यायचं आहे। यानंतर शिवपिंडीला आपल्याला बेलाचं पान वाहून घ्यायचं आहे।
तुमच्याकडे जेवढे बेलाची पानं असतील तेवढे तुम्ही वाहू शकतात. 1, 11, 21, 51, 108 बेलाची पानं आपल्याला विषम संख्येत व्हायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आज धोतराचं फूल आणि फळ तुम्हाला जर का भेटलं तर आवर्जून तुम्ही शिवपिंडीला व्हायचं आहे. त्यानंतर बेलाचं फळसुद्धा तुम्हाला इथे भेटलं तर बेलाचं फळसुद्धा तुम्ही शिवपिंडीला आवर्जून व्हा. ज्या देवतांची तुम्ही पूजा करत असाल त्या त्या देवतांचं तुम्हाला इथे नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर माता पार्वतीला सौभाग्याचं वाण आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर आघाडा आपल्याला व्हायचा आहे. त्याचप्रमाणे नंदीला आपल्याला हळदीकुंकू वाहून घ्यायचं आहे. आता आपल्याला पत्री व्हायची आहे. तुमच्या घराजवळ जे जे फळांची किंवा फुलांची झाडं असतील त्या त्या फळाफुलांच्या झाडांची पत्री तुम्हाला आणायची आहे. ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती आपल्याला इथे आपल्याला शिवपिंडीला आणि पार्वतीला व्हायची आहे. इथे मी खडीसाखर घेतली आहे नैवेद्य म्हणून दाखवायला. यानंतर गणपतीला आपल्याला वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. त्याचबरोबर शिवपिंडीलासुद्धा वस्त्रमाळ अर्पण करायची आहे आणि माता पार्वतीलासुद्धा वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. अगदी घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ही पूजा करत आहोत. त्याचबरोबर मी खडीसाखरेबरोबर इथे दुधाचासुद्धा नैवेद्य दाखवत आहे. तुम्ही दूध घेऊ शकतात किंवा पंचामृत घेतलं तरी चालेल. नैवेद्यम समर्पयामी यानंतर तुम्हाला धूप दीप कापूर आणि अगरबत्ती लावायची आहे. धूप दीप समर्पयामी सगळ्यात शेवटी आपल्याला व्रताची कहाणी वाचायची आहे आणि आरती करायची आहे. पूजा झाल्यानंतर आपल्याला व्रताची कहाणी ही आवर्जून वाचायचीच आहे. आता हरतालिकेची आरती म्हणूया. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञान दीप कळीके. जय देवी हरितालिके हर अर्धांगी वससी जाशी यज्ञ माहेरासी तेथे अपमान पावसी यज्ञ कुंडी गुप्त होसी. जय देवी हर तालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञान दीप कळीके. जय देवी हर तालिके. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण हरतालिकेची आरती म्हणायची आहे. जमलंच तर गणपतीचीसुद्धा आरती म्हणायची आहे आणि शंकराचीसुद्धा आरती म्हणायची आहे. तर बघा, अशा एकदम साध्या पद्धतीने आपण पूजा केलेली आहे. आपल्याला आज उपवास करायचा असतो. दोन्ही टायमाला आपल्याला उपवास करायचा असतो. दोन्ही टायमाला आपल्याला फलाहार घ्यायचा असतो. या दिवशी तिखट पदार्थ खात नाही, पण ज्यांना जमत नाही ते खिचडी करून खातात. तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आज फळं घेऊन हा उपवास करायचा आहे. कारण पार्वतीने सुद्धा भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी आज निरंकार असा उपवास केला होता. फक्त पाण्यावर आणि बेलाची पानं खाऊन आणि झाडाची पिकलेली पानं खाऊन त्या पार्वती मातेने उपवास केलेला होता. तर आजची पूजा दिवसभर तुम्हाला अशीच ठेवायची आहे आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी याची उत्तर पूजा करून आपला हळदी कुंकू वाहून साधं साखरेचा नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवून आरती करून उत्तर पूजा ही उचलून घ्यायची आहे आणि निर्मल्याचं तुम्हाला विसर्जन करायचं आहे.